मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने 2 लाख मतं कमी मिळाली, पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं तर महायुतीला मुंबईकरांनी 26 लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला 24 लाख मतं दिली, म्हणजे 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली. ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधीकधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या 2 जागा आल्या, त्यांच्या 4 जागा आल्या. पण त्यांच्या 4 जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. आमच्या मुंबईमध्ये असलेल्या 4 पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल. गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं, आणि गेले वर्ष 1.5 वर्ष ज्यांच्या करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं, केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे. पण हे विधानसभेतही चालणार नाही, हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे, मुंबईकरांनी हे दाखवून दिलंय की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत. अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ 6 हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं, की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ 6 हजार मतांचा लीड, हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे, टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराष्ट्रातही पॉलिटिकल अरिथमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे, पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही. आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे. 0.30 एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या ठिकाणी त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आलाय. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या 13 जागा की ज्या 4% कमी मतांनी आपण हारलो आहोत. 2000 आणि 4000 आणि 9000 आणि 16000 आणि अशा जागा हरलेलो आहोत. पण ठीक आहे, हार जीत ही होत असते, जो जिंकला त्याला शुभेच्छा आहेत. आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही विचलित मे जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही.